वेलकम बैक टू माय चैनल डांस क्यूटीज। तुम्हाला अगर नाही माहिती तर मी माझ्या चैनल वरती फक्त डांस स्केच नाही बनवत, मी असे नॉर्मल व्लॉग्स खायचे म्हणजे बनवायचं आर्ट एंड क्राफ्ट सगळं दाखवणार आहे। तर आज मी सानवी माझे बेस्ट फ्रेंड रिया सोबत आहे, तर ती रिया आहे। सो आज आपण एक पास्ता बनवणार आहोत मॅक्रोन वाला, पण ते नॉर्मल पास्ता नसणार आहे कारण की आपण त्याच्यामध्ये वेगळे वेगळे इन्ग्रेडियंट्स टाकणार आहे। तर चला आपण ते पास्ता घेऊया। थोडं वरती आहे माझ्या हेड छोटी, तो मी हा वाला पास्ता मी घेणार आहे। आपण इथे थांबत येत असतो किचनच्या इथं, इथं पास्ता ठेवला मी। आणि आपण आता काय काय सॉसेस घ्यायचे आहेत मी सांगते। तर पहिले तर आपण शेजवान सॉस घेणार आहोत, नंतर आपण गार्लिक पेस्ट बघूया। हा हे आहे गार्लिक पेस्ट। नंतर आपले आपण अगर तुम्हाला थोडं अजून स्पायसी लागतं तर आपण हे पण टाकणार आहोत शेजवानवाला, काही की हे वाला संपलं आहे आपण वापस ठेवूया। आणि अगर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हे पण टाकू शकता डार्क सोया, पण आम्ही नाही टाकणार आहोत, तुम्हाला टाकायचं तर तुम्ही टाकू शकता। तर कारण आपण आता फ्रीज बंद करू, तर ते आपण इथं ठेवा। आता आपण पहिले बाउलीवर, आता मी हे पास्ता दोन लोकांसाठी करते, एक मी आणि माझी बेस्ट फ्रेंड। तर आपण इथे येऊयात पाणी घेऊयात, आणि इथं ना म्हणजे थोडं जास्त घ्या पाणी, मॅगी नाही बनवायची काय की आपल्याला पास्ता बनवायचे, ते इथं आपण पास्ता ठेवूया। सिझर घेतला मी, एक आणि आपण काय करायचं हे आता आपण हे पास्त्याला कट करूया। तर तुम्ही कोणता पण पास्ता घेऊ शकता की असं नाही ते चीज वाला घ्यायचा, तर आम्ही लगेच चीज नाही टाकणार, ते मला नाही मिळते। तर या लगेच चीज तर हे मॅक्रोनचं पॅकेट टाकायचं का नको लास्टला, बॉईल करायचं। हा आपण बॉईल करायचं